नमस्कार, मी अनुजा कुडतरकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील संच मान्यतेनुसार मसुरे केंद्र शाळा नंबर 1 चे पदवीधर शिक्षक विनोद रामचंद्र कदम यांचे समायोजन पळसंब जिल्हा प्राथमिक शाळा नंबर 1 येथे करण्यात आलं होतं. त्यानंतर शिक्षण विभागाने आदेश काढून त्यांना मसुरे केंद्र शाळा नंबर 1 येथे कामगिरी शिक्षक म्हणून नियुक्त केल्याने पळसंब ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले या विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट यांची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीत सावंतवाडी तालुक्यातील 52 ग्रामपंचायती सर्वाधिक असून या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना शिंदे गटाचे थेट सरपंच व सदस्य पॅनल उभे करण्याच्या दृष्टीने गावागावात चाचपणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. चिंदरगावच्या गावपळणीला केवळ 3 दिवस शिल्लक राहिल्यानं गावच्या वेशीबाहेर राहुट्या उभारण्यात ग्रामस्थ रमले आहेत. ही गावपळण 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आपले घरदार सोडून 3 दिवस 3 रात्री गावाबाहेर रानावनात गुराढोरांसह राहणाऱ्या ग्रामस्थांनी निवासस्थानासाठी राहुट्या उभारण्यास सुरुवात केली आहे. जमीन सारवून स्वच्छ केली जाते. घरात असणाऱ्या विभागासारखेच विभाग बनवले जात आहेत. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. भारत नेपाळ हिंदी विषय शिक्षक साहित्यकार कवी संमेलन काठमांडू नेपाळ येथे नुकतेच झालं. या संमेलनासाठी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आदी राज्यातून 72 हिंदी विषय शिक्षक, अभ्यासक, साहित्यिक तसेच नेपाळमधील हिंदी विषयक शिक्षक, साहित्यिक सहभागी झाले होते. वागदेगावचे माजी सरपंच संदीप सावंत यांच्या मालकीच्या एस क्रॉस या खासगी गाडीतून सुमारे 2 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारूची वाहतूक करताना सोमवारी रात्री बांदा चेकपोस्ट येथील पोलिसांकडून पकडण्यात आलं. यावेळी स्वतः संदीप सावंत हे गाडी चालवत होते. त्याबाबतचे CCTV फुटेज उपलब्ध झालंय. मात्र आमदार नितेश राणे पोलिसांवर दबाव टाकून या गुन्ह्यातून संदीप सावंत यांना वगळून दुसऱ्याच एका व्यक्तीला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप युवासेना तालुका प्रमुख ललित घाडीगावकर यांनी केलाय. मनसेच्या शिष्टमंडळाने नूतन SP भेट घेत जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्यांबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिलंय. मात्र आमदार नितेश राणे यांना फक्त केवळ देवगड जामसंडे या 2 गावातीलच अवैध धंदे दिसतात. त्यांच्या मतदारसंघातील अन्य 2 तालुक्यातील अवैध धंदे दिसत नाहीत का? कालच पोलिसांनी लाखोच्या दारू वाहतूक प्रकरणी जी गाडी पकडली ती गाडी तो कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केलाय. सविस्तर माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.